हॉस्पिटलच्या वॉर्ड मधल्या पेशंट्सना भडकवून आपल्याला काय मिळणार आहे? वातावरण तापलेलं ठेवण्यासाठी मदत होईल साहेब. नाही, मला नाही पडत. त्यापेक्षा त्याच्या आई वडिलांना भेटा. भेटलो साहेब, पण ऐन वेळा तिथे डॉक्टर गोखले आले, त्यामुळे सगळा पचका झाला साहेब. हा माणूस काय आपल्याच मागावर असतो काय? बघा साहेब, बघा काहीतरी बघा. पोलिसांकडनं काय होतंय का बघा, किंवा स्टुडंट्स आंदोलन उभं करा. आंदोलनाचा विचार माझ्या डोक्यात बोलतोय, पण मार्ग दिसत नाही. मार्ग तुमच्या घरातूनच सुरू होतोय साहेब. माझ्या घरापासून? रमण, हे असले कपडे घातलेले तुझ्या मैत्रिणींना आवडतात का? काय झालं? नाही, शोकसभेला निघाल्यासारखे वाटतात म्हणून म्हटलं. शोकसभेलाच निघालोय मी. कोणाच्या? आपल्याच कॉलेजमधला एक मुलगा गेला ऍक्सिडेंटमध्ये. अरे पण मग त्याच्यासाठी शोकसभा कशाला? व्हायचं ते होऊन गेलं. शोकसभा अशासाठी की त्यामुळे त्याच्या आई वडिलांना जरा बरं वाटेल, त्यांचं दुःख थोडं हलकं होईल एवढंच. त्याच्या आई वडिलांचं दुःख जर हलकं व्हायला हवं असेल तर त्यासाठी आंदोलन करा, त्याच्या मृत्यूची चौकशी करा. शोकसभा होऊन का होणार आहे? पण त्याचा मृत्यू अपघाती आहे. मी तुम्हाला सांगतो, त्याचा सगळा रिपोर्ट आहे माझ्याकडे. मग तुम्ही जाऊन जाब विचारा ना. रमण, तू माझ्या कामामध्ये अजिबात इंटरेस्ट घेत नाहीस हे मला बिलकुल आवडत नाही. तुम्हाला माहिती आहे मला राजकारणाची आवड नाही. मग माझ्या पैसे उडवण्याची आवड आहे? अरे समाजामध्ये माझं केवढं मोठं स्थान आहे, माझ्यामुळे लोक तुला ओळखतात, नाही तर तुझी काय ओळख आहे? मग माझी अशी इच्छा आहे की तू खूप नाव कमवावंस, माझ्यासारखंच मोठं व्हावंस. डॉक्टर होतोय ना? नाही नाही, ते जमलं नाही ना मला. तर तुमच्यासारखं ट्रस्टी होणं काय कठीण नाही हो मला. नाही, तू समजतोय तितकं ते सगळं सोपं नसतं. त्याच्याकरता राजकारणामध्ये इंटरेस्ट घ्यावा लागतो, आंदोलनं करावी लागतात. हे सगळं मी केलं म्हणून आज मी जिथे आहे तिथपर्यंत पोहोचलोय. निघू, माझं बोलणं अजून संपलेलं नाहीये. त्या मुलाचा मृत्यू संशयास्पद स्थितीत झालेला आहे आणि तुमची स्टुडंट्स युनियन फक्त शोकसभा घेतली. अजून काय करायला हवं? आंदोलन. त्याच्या मृत्यूच्या चौकशीसाठी आंदोलन करायला हवं. तुम्ही मला तुमच्याच हॉस्पिटल विरुद्ध म्हणतो. अरे मी माझ्या प्रिन्सिपल काकांविरुद्ध सुद्धा आंदोलन केलं होतं. एक लक्षात ठेव, तुला जर आंदोलन करायला सांगितलं तर आंदोलन करायचं. तुझा स्वतःची अक्कल नाही वापरायची. युद्ध आणि प्रेम हे सगळं माफ असतं, क्षम्य असतं, आणि त्यातच तुझा फायदाही आहे. कळलं? हा सल्ला मी लक्षात ठेवीन.